विद्यापीठात 10वी उत्तीर्ण विद्यार्थी 5 दिवसीय इन्स्पायर कॅम्प मध्ये वैज्ञानिक बनण्याचे धडे गिरवत आहेत, ज्यात देशभरातील नावाजलेले वैज्ञानिक त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या DNA बारकोडिंग विभागाच्या वतीनं 10वीत गुणवत्ता यादीत असलेल्या 200 पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थ्यांना स्पायर कॅम्पद्वारे केवळ डॉक्टर इंजिनियर व्यतिरिक्त विविध क्षेत्रात आपले करिअर घडवता येतं व त्यात विशेष करून विज्ञान संशोधन करून करिअरसह देश सेवा करता येते हे दाखवण्याचं कार्य या कॅम्पद्वारे केलं जात आहे. या कॅम्पमध्ये आम्हाला आपल्या करिअर निवडीसह मुलाचं मार्गदर्शन लाभत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी विद्यार्थिनींनी व्यक्त केली. हा उपक्रम किती महत्वाचा आहे हे बारकोडिंग विभागाचे संचालक डॉक्टर DD खेडेकर यांनी सांगितलं. म्हणजे आजपर्यंत आम्हाला असं वाटायचं की इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर म्हणजे फील्डमध्ये पुढे करण्यासाठी याच गोष्टी आहेत, बँकिंगमध्ये नोकरी करायची किंवा काय. पण इथे आल्यानंतर कळालं की रिसर्च हा सुद्धा एक खूप स्कोप मोठा म्हणजे खूप मोठा स्कोप आहे या फील्डमध्ये सुद्धा. आणि खूप इन्स्पायर जसं कॅम्पचं नावच आहे इन्स्पायर कॅम्प, सो याच्यामुळे खूप आम्ही इन्स्पायर झालो आहे खरंच सांगायचं वाटतं. सायन्सबद्दल खूप आमची क्युरिओसिटी अजून वाढण्यासाठी खूप मदत झाली या कॅम्पमुळे. खूप छान वाटतं. DSV इन्स्पायर कॅम्पमध्ये आम्ही सिलेक्ट झालो, इथे 5 दिवस राहायला आलो. इथे आम्हाला त्यांनी इतकं म्हणजे सांगितलं की म्हणजे खूप वेगळेवेगळे लेक्चरर झाले, प्रोफेसर झाले, त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे रिसर्चबद्दलची आमच्यामध्ये खूप अशी हे चांगली झाली आमची. इथे आल्यानंतर आम्हाला भरपूर सारे असे स्ट्रीम्स कळाले जे आम्हाला कधी माहिती पण नव्हत्या. आणि जे आम्हाला लॅबोरेटरीज वगैरे दाखवले त्याच्यामध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स होते ते कसे यूज होतात, कसे त्यांना आपण चांगल्या प्रकारे आणि त्याच्यापासून किती आपल्याला बेनिफिट्स भेटू शकतात. सो वी शूड इन्व्हेस्ट इन टेक्नॉलॉजी फर्स्ट अँड देन आफ्टर दॅट ऑल आर प्रॉब्लेम्स विल बी सॉल्व्ह ऑटोमॅटिकली. सो मला वाटतं की मी यानंतर सुद्धा सायन्स करेन आणि दिस इज द बेस्ट प्लॅटफॉर्म आय हॅव गॉट अँड माय पॉईंट ऑफ व्ह्यू हॅज बीन चेंज टोटली. सो आय एम व्हेरी हॅपी कमिंग टू दिस कॅम्प अँड आय होप फॉर अ बेटर अँड अ ग्रेट फ्युचर इन द कारण सगळ्यांना वाटतं का माझा मुलगा डॉक्टर इंजिनियर हो, तरी स्वप्न सगळ्यांचे साकार नाही होऊ शकत. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट सरकारने असा म्हणजे विचार केला वाटतं की मुलांना इन्स्पायर करून त्यांना आपण फील्ड दाखवायची, त्याच्यामुळे या फील्डमध्ये आम्हाला उतरवलेलं आहे आणि हा इन्स्पायर कॅम्पचा आम्हाला फायदा होत आहे. आणि हा इन्स्पायर कॅम्प 5 दिवसासाठी ऑल डे आम्ही एंगेज असतो कॅम्पमध्ये आणि आम्हाला सगळ्या फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या. हा एक अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं की जी एज्युकेशन सिस्टीम आहे जी तायवानमधली ती इंडियापासून किती कशाप्रकारे डिफर आहे आणि कशाप्रकारे ते आपण आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती इम्प्रूव्ह करू शकतो. एक सायन्सची जी बॅच आहे ज्या बॅचकडे आपण प्रत्येक वेळेस एक दुरस्ताच्या नजरेने बघतो की ज्याप्रमाणे म्हणजे कमी उच्च त्याला निच्च स्थान दिलं जातं, निच्च नाही म्हणू शकत पण कमी दर्जा स्थान दिलं जातं, जसं इंजिनिअरिंग किंवा मेडिकल सायन्सकडे आपण जास्त प्रमाणात वळतो. परंतु ही जी सायन्सची फील्ड आहे या फील्डमध्ये आपण दुसऱ्या फील्डमधून सुद्धा कशाप्रकारे वळू शकतो ते आम्हाला सरांनी या ठिकाणी सांगितलं.